तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत। तर राम राम मंडळी, मी संदीप अगे स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, सकाळ सकाळची वेळ आहे आणि इथं चालू आहे इथं आज पांडव आहे काय पांडव म्हणजे कुठलं पांडव आहे काय सांग की मला नीट। पांडव पांडव कुठला असतं तसं नाही, ह्याच्यात पुढं पाच पांडव तिथं दिसते, ते पुढं तिघ जण दिसते, ते काय म्हणते ते द्रौपदी, कुंती, ही वाजंत्री आणि ही पाच पांडव, हे भीम आहे मोठा। बर, वाजंत्री बी आलं का आज? मग बँडवाले, मग आता वनवास काय म्हणते वनवास करून घरी आलेत पांडव म्हणल्यावर वाजंत्री वाजंत्री स्वागत नको का त्यांचं करायला? बर 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 बर, आज असं चालू आहे। मोटर चालू केलेले आणि आपल्याला दारं मोडावं लागतील तुरीवर। खरुताईने लईत इथं लईत उपद्रव केला का? खरुताईने चिक्कू ठेवा ना, त्या नारळाची फळं गाळून टाकते ते काय कधी कधी इकडून तिकडून नाचते त्या। पण असू द्या, ही प्राणी आपल्या घराच्या कडेने असल्याला चांगलंच असते। मोटर झाली चालू आहे बघा, पाणी पडायला लागले। 10-12 मिनटं झाली, दार कडेला गेला असेल, दार मोडून माघारी येऊ, मला बी काम आहे ते। आपलं व्हिडिओ राहिलं एडिटिंग करायचं, तेवढं एडिटिंग करायचं आणि गायींना बांधायचं परत। तिथं पाणी आलं की हे आपलं सुरणकंद आहे, मोठंच मोठं झाले आहे। खोड पण बघा ना कसं झालं आहे बघा, त्याला पाणी भेटल। पण ही काय याची भाजी करते ते काय करायला लागली का इथं? चला म्हणून मी वय आज पांडवांना दूध द्यायचं असतं गरम करून। हे दूध आहे काय? हा, तर ते त्यांच्या पुढंच उतू घालवावं लागतं, तापवावं लागतं आणि मग त्यांना नैवेद्य द्यायचं असतं। ही बाईनी बनवली रांगोळी आहे काय? कसली बाहेर बनवली? असं करायचं असतं काय? म्हणजे आपोआप उतू जाईल ना। मग ह्यांना नेवत कसं दावायचं? दूध पुन्हा ठेवायचं त्यांच्या पुढं थोडं कोमट झाल्यावर। चालत, जाळ चांगला लावलाय आता, असं बरोबर दूध उतू जाणार आता ह्या। आणि आपण फुलपात्रात टाच फुलपात्र भरून दूध घ्यायचं, म्हणजे पटकन उतू जातं, जास्त त्रास होत नाही आपल्याला। काय चल की भूक लागली मला। अरे जेवायला हीच करायला आली मी इकडं। काय करते? भेंडी घेतली। कशाला? तोंडी लावायला। तोंडी लावायला वय? बरच हा, भेंडी काय भेंडी गवार पण आहे इकडे। गवार आली का? आली चांगली। भुका लागले दिसते काय? भुका लागले। चला जेवायचं। ओके, ते मिरची काय नाही काय आता खायला? मग इथं तिकडे फ्लावर लावला असेल, कोबी फ्लावर काय कस खावा वाटत काय कोणाला? काय गे मग आवडते भाज्या मला दुसऱ्या आवडते। चल थांब जरा, आलो थांब, पाणी चालू आहे तुरीवर आणि तूर शेवटचे एक दोन सऱ्या राहिल्या ते, पण लय उशीर करायला लागला, म्हणजे पाणी शिरीतलं बी खाली गेलं आहे आणि मोटर बी जरा कमी मारायला लागली खाली गेल्यामुळं। आणि उरका नाही बे, दंड लांबणीवर पडला ना, मग दंडातनं पाणी येस तर ती मुरतलं आहे। ओक त्या कोपऱ्यात, कोपऱ्यात बरं ओक तिकडे कोपऱ्यात बांध की, तिथं खायला असलं तर त्या म्हातारे गायला बांध तिथं आणि चिंगीला बांध तिकडे कोपऱ्यात। स्वाम्याला पाणी पाजायचं मला का?
अरे अर्ध नीट नीट रे नीट 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 वड झाली तूर झाली जवळ जवळ आपल्या आता इथं पाणी साठलं थोडं गवत चांगलं आहे इथं तिला लय आवडते मन देऊन लागली खायला म्हातारा गायला तिकडं बांधले जमतंय का बांधायला बर सोम्याला पाणी बांधायला जमल का तुला वडतंय थोडं कशात तरी नेऊन पाणी पाजावं लागेल त्याला बी काय म्हणते का तसाच आहे का मग मोटर बंद पडली असेल बघ चालू करून ये तुरी आता वजन व्हायला लागलं तुरीला शेंगाच असे वाकायला लागले तुरी अजून काय फुलात आहे त्या कळ्यात आहे त्या काय बराच टाइम लागणार 15-20 दिवस महिन्याचा टाइम लागतो त्यांना असं तिकडले कड थोडीशी राहिली भिजवायची तिकडून पाणी चढत नाही थोडासा चढ असल्यामुळं तर कडवरनं पाणी घेऊन ही कोपरा भिजवायला चालू केलाय येत आहे पाणी ही थोडं थोडं राहिले काही कडपर्यंत आले काही आलं नाही ते असंच कड आणि थोडं थोडं राहिलेलं भिजवून घ्यायचंय आपल्याला कुठं आपल्या अजून अशा आहेत तरी तर कुठं अशा आहेत बघा शेंगा लागले तर दाणं भरायला लागलं काय काय निबार झाले ती काय काय अजून फुलात आहेत काय काय कळ्या आहेत त्या हे काय ह्या कळ्या अवस्थेत आहे अजून त्याच्यामुळे पाण्याची गरज आहे आता भिजलं ती तिथं भिजलंय ती तिथं वर आले की पाणी बघा की नाही कुठं कुठं राहिलंय अहो नसतं एवढं असतं तर मग म्हणलं असतं नका अब्दत बसू कुठं कुठं राहिलंय बऱ्यापैकी तर ही तूर आपली पलीकडनं भिजवायची झगडी झाली आता हिकडनं इकडं जरा चढ आहे ना पाणी हिकडनं घेतलं आहे थोडं राहिलं आता एक तास तास दोन तासाचं काम आहे किती वाजलं बघ बरं लाईट 4:16 गेली असेल आता हां गेली लाईट चला चला आता मी मधमाशी अजून काम करते ते गेलं का ही काय आपण पाळलेली मधमाशी आहे तुरीची पराग सिंचनासाठी जर स्पेशल आपण आणली पेटी इकडे चांगल्या पद्धतीनं पराग सिंचन झालं बरं का पण बऱ्याच आहे मधमाशा बर चला आता पुढचं कार्यक्रम गायींची जागा बदलू एकदा संध्याकाळचे वाजलेत 5 आता मी सोम्याला सोडतो गायींची जागा पण बदलतो ए सोमे चल सोडतो तुला या दिवस मावळा झाला आहे जवळजवळ आता इथनं पुढे दिवस जरा लवकर मावळा ना बापूने आज वेश बदलला मामाच्या गावाला चाललाय ती म्हणून वेश बदलला होय त्याला सकाळी म्हणलं नवीन ड्रेस घाल नवीन ड्रेस घाल आज पाडवा आहे नाही बाईच होते का नाही पाटील म्हणून बघत आलाय ते कोण पाटील सक्षम झालं का चला मग चला बॅग आपली बॅगा नाही त्या गाडीवर बॅगा नसते आमच्या आम्हाला बॅगा दर्जी नाही लगेच फाट लगेच फाटते त्या त्या दिवशी ही गाणगापूरला घेऊन गेले बॅग आणि सगळं सामान पाडलं चार्जर मोबाईलचा पाडला गाडीला खाली कसं दिल गाडीला कुठलं उसवते तेच खाल्लं कशा शाळेच्याच की नवीन खरं तात्यांकडे जिंचीच आहे वाटतंय 3-4 वर्ष झालं आहे
पुण्यात ना हिथं काही भेटत नाही, हिथं काही भेटत आता मी आणली एक ती लय छोटी आहे रे मोठी मग आता मी जाणते ती गाडीवर गेले त्याला सांगायला पाहिजे मग अजून एक आण म्हणून त्याला काय सांगितलं म्हणजे ती म्हणत मला गाडी सोडून जाता येत नाही कुठं गाडी सोडून त्याला कुठं जाता येत नाही ती म्हणत मस मला सोनं दिसतं पण ते घेता येत नाही म्हणला खरेदीच करा येत नाही पैसे लुटायचा प्रश्न नाही पण ते गाडीचं साहित्य बी काढून घेते ना गाडीच नाही पण मोबाईल दादा कसं आपण काय घ्यायला किती घ्यायचं किती रुपयाचं घ्यायला ते कोणाला माहित आहे त्यांना वाटत लय पैसे येते दमदा ठीक आहे बाहेर गेला काय काय असत पण गाडी बी सोडून जमत नाही त्याला ए चला उशीर कर नका काय करताय मग पोरं गेली का दिवाळीला गेली सगळी मी ते उद्या जाऊ का खरं का बर चला कसा नाचतोय आज काय तुझी गाडी नाही आणली तात्यांची दिसती ही का तुझी कुठे गेली होय बर हा पोचल्या फोन कर गेली दोन तीन दिवस काल आता कधी जायचं कधी जायचं कधी जायचं कमळ आपलं मस्त पैकी मिटून चाललंय आता जवळ नवीन कळी आहे का तवर लवकर लवकर आणि जसं जसं ती तीन चार दिवस झाले का तसं तसं उशिरा लवकर सकाळी उमलत आणि उशिरा काय माहिती आता हे तिसरा दिवस तर आहे तिसरा का चौथा दिवस आहे की आज सोम्याला बांधायचं पेलं किती पेलं पेलं गाय आणायची म्हातारी